नमस्कार, वेलकम किंवा वेलकम बॅक टू माय चॅनल. चेहऱ्यावरचे काळे डाग कसे दूर करायचे, कोणते घरगुती उपाय करता येतील, कोणत्या क्रीम्स वापरता येतील, कोणते इन्ग्रेडियंट तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये इन्क्लूड करता येतील आणि काय काळजी घ्यावी लागेल, हे सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मुळात हे काळे डाग काय येतात, तुम्हाला जर ऍक्ने किंवा पिंपल आला असेल आणि तो जर तुम्ही फोडला किंवा त्यामध्ये जो पस तयार झालेला आहे तो पिळून काढला, पिंपल आणि ऍक्नेला नख लावलं, तर अशा ठिकाणी त्याचा काळा डाग पडतो. सतत उन्हामध्ये फिरल्याने सुद्धा काळा डाग पडतो. त्याचबरोबर काही इंजुरी झाली असेल, चेहऱ्यावर काही जखम झाली असेल, तर त्या जखमेचा सुद्धा काळा डाग राहतो. माझ्या बाबतीत असं घडतं की माझंच नख माझ्या चेहऱ्याला लागतं आणि तेथे जखम होते आणि तेथे डाग पडतो. त्याचबरोबर चेहऱ्यावर जर अलर्जी झाली असेल तर त्या अलर्जीचा सुद्धा डाग पडतो. आणि लास्टली हार्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा प्रेग्नन्सीमुळे सुद्धा चेहऱ्यावर काळे डाग येतात. आता हे जे डाग आहेत ते दोन प्रकारचे असतात. आपल्या स्किनला 7 लेअर असतात, त्यापैकी पहिले जे 5 लेअर आहेत ते इपिडर्मस म्हणून ओळखल्या जातात आणि शेवटचे जे 2 लेअर आहेत ते डर्मस म्हणून ओळखल्या जातात. आता जो डाग स्किनच्या वरच्या लेअर मध्ये आहे, इपिडर्मस मध्ये आहे, तो डाग हा फिक्कट रंगाचा असतो आणि तो फेड लवकर होतो. जो डाग स्किनच्या खोलवर असतो म्हणजेच काय डर्मस मध्ये असतो, तो डाग असा डार्क कलरचा असतो आणि फेड होण्यासाठी त्याला थोडा वेळ लागतो. कोणते घटक आहेत जे तुमचा डार्क फेड करण्यासाठी हेल्प करतील, तर त्यामध्ये आहे कोजिक ऍसिड, अर्ब्युटीन, व्हिटॅमिन सी, AHA, रेटिनॉइड आणि नायसिनमाइड. आता हे घटक किंवा इन्ग्रेडियंट मी का सांगितले, कारण जेव्हा केव्हा तुम्ही स्वतःसाठी एखादा फेस वॉश, सिरम, क्रीम, फेस पॅक विकत घ्याल तेव्हा हे इन्ग्रेडियंट त्यामध्ये असतील हे बघा, जेणेकरून तुम्हाला याचा जास्त फायदा होईल. तर तुमचे काळे डाग दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये व्हिटॅमिन सी सिरम इन्क्लूड करणे. सेसेडर्मा आहे, क्लेअर्स आहे, ऑर्डिनरी आहे, हे जे काही ब्रँड आहे त्यांचे व्हिटॅमिन सी सिरम खूप छान आहेत. आणखी काही व्हिटॅमिन सी सिरम आहेत ज्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता. त्यानंतर दररोज सनस्क्रीन अप्लाय करणं खूप गरजेचं आहे. सनस्क्रीन निवडत असताना त्यात UVA आणि UVB फिल्टर असलेली सनस्क्रीन निवडा आणि त्याचबरोबर सनस्क्रीन नेहमी SPF 30 पेक्षा जास्त असावी. पहिल्या घरगुती उपायासाठी आपल्याला लागणार आहे मसूर डाळचं पीठ, त्यानंतर मध आणि लिंबाचा रस. हे तीनही घटक तुम्हाला समप्रमाणात घ्यायचे आहेत. येथे मी 1 चमचा मसूर डाळीचं पीठ, 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध घेतलेला आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याची छान अशी पेस्ट बनवायची आहे. मसूर डाळीचं पीठ आणि लेमन हे एक्सलंट ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतात. त्याचबरोबर मधामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत आणि ते तुमच्या स्किनला मॉइश्चरायझेशनसुद्धा देतं. हा जो पॅक आहे तो तुम्हाला 10 ते 15 मिनिटे लावायचा आहे आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ चेहरा धुवायचा आहे. हा पॅक स्किन लाइटनिंगचं सुद्धा काम करतो, त्यामुळे हा पॅक तुम्ही तुमच्या संपूर्ण बॉडीवर सुद्धा यूज करू शकता. दुसऱ्या घरगुती उपायासाठी आपल्याला लागणार आहे मध, बेसन पीठ आणि टोमॅटोचा पल्प. हे तीनही घटक समप्रमाणात घ्यायचे आहेत. येथे मी 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा टोमॅटोचा पल्प आणि 1 चमचा मध घेतलेला आहे. हे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि त्यांची छानशी पेस्ट बनवायची आहे. बेसन पीठ हे एक्सलंट एक्सफोलिएटरचं काम करतं, डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी त्याचा हेल्प होतो. टोमॅटो हे नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतं आणि मध हे मॉइश्चरायझरचं काम करतं. येथे तुम्ही मधाऐवजी साय वापरली तरीही चालेल. हे जे हा जो पूर्ण पॅक आहे तो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे ठेवायचा आहे आणि त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. आता जर तुम्हाला काही मेडिकेटेड क्रीम्स हव्या असतील तर या क्रीम्स तुम्ही यूज करू शकता. आता या क्रीम्स यूज करत असताना काही काळजी घ्यायची आहे. पहिल्यांदा तर या क्रीमची पॅच टेस्ट घ्यायची आहे. त्यानंतर शक्यतो या क्रीम्स रात्री लावा. या ज्या क्रीम्स आहेत त्या फक्त डागांवर लावायच्या आहेत, पूर्ण चेहऱ्यावर लावायच्या नाहीत. डागांवर क्रीम अप्लाय केल्यानंतर सुमारे 3 ते 4 तास ही क्रीम तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आणि त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे. जर दिवसा ही क्रीम लावत असाल तर मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्ही 3 ते 4 तास या क्रीम तुमच्या चेहऱ्यावर ठेवा, नंतर तुम्ही हळूहळू त्याचा टाइम वाढवू शकता. 3 ते 4 तास, त्यानंतर 4 ते 5 तास आणि त्यानंतर रात्रभर देखील तुम्ही या क्रीम तुमच्या चेहऱ्यावर ठेवू शकता. सुमारे 1 ते 3 महिन्यांसाठी या क्रीम तुम्हाला वापरायच्या आहेत. या क्रीमचे जे रिझल्ट आहेत ते व्यक्तीनुसार आणि स्किननुसार वेगवेगळे असतात. आता काही घरगुती उपाय करून किंवा या क्रीम्स वापरून सुद्धा तुम्हाला जर काही फरक पडत नसेल तर तुम्ही एखाद्या डर्मेटॉलॉजिस्टकडे जाऊ शकता. ते तुम्हाला केमिकल पील, लेझर ट्रीटमेंट किंवा कॉम्बिनेशन ऑफ लेझर ट्रीटमेंट आणि केमिकल पील अशा ट्रीटमेंट सजेस्ट करतील.
तर हा होता आजचा व्हिडिओ. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये ज्यांना कुणाला या व्हिडिओची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.